नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोड वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील काही भागामध्ये 2 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, यामुळे काही गावांचा संपर्कही तुटला होता। मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाने उसंत घेतली असली तरी राज्यातील इतर भागामध्ये पावसाचे घमासान सुरू आहे। येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। संपूर्ण राज्यात या आठवड्यात मध्यम स्वरूपाचा, तर मुंबई ठाण्यात काही वेळा ढगाळ वातावरण असेल, तर त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मागील 2 दिवसात विदर्भ, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती। शेतकरी मित्रांनो, 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। येत्या 24 तासात पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। मुंबई उपनगरामध्ये ढगाळ वातावरण असेल, तर पावसाच्या हलक्या सरी पडतील। तर शेतकरी मित्रांनो, येत्या 24 तासात बघा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज आहे व मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहील। तर शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटी पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे। मराठवाड्यातील काही भागामध्ये 2 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, यामुळे काही गावाचा संपर्कही तुटला, तरी राज्यातील इतर भागामध्ये पावसाचं घमासान सुरूच आहे। येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। संपूर्ण राज्यात या आठवड्यात मध्यम स्वरूपाचा, तर मुंबई ठाण्यात काही वेळा ढगाळ वातावरण राहील व हळूहळू पावसाचा जोर कमी होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे। तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे।